बातमी आहे मविआच्या आंदोलनासंदर्भात. मविआचं रविवारी जोडे मारो आंदोलन होते, मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली तरी सुद्धा मविआ आंदोलनावरती ठाम आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा मविआ आंदोलन करणार आहे, मुंबईमध्ये हे आंदोलन पार पडणार आहे. शिवराय पुतळा प्रकरणी मविआचं हे आंदोलन आहे, जोडे मारो आंदोलन होणार आहे. पोलिसांनी मात्र या आंदोलनासाठी परवानगी नाकारली आहे. पुतळा पडला कसा आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे गद्दार आहेत, अगदी नाव घेऊन बोलायचं तर केसरकर, ते सुद्धा जे बोलतायत की काही वाईट घडलं तर त्यातून चांगलं घडेल कदाचित, म्हणजे हे संपूर्ण संतापजनक आहे. आणि म्हणून आम्ही असं ठरवलंय की येत्या रविवारी म्हणजे 1 तारखेला दुपारी 11:00 हुतात्मा स्मारकाला वंदन करून तिथून आम्ही सगळेजण गेटवे ऑफ इंडियाला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे, आता तो पुतळा उभारून सुद्धा किती वर्ष झाली तरी सुद्धा तो पुतळा मजबूतीने उभा आहे. ह्या पुतळ्याच्या समोर आम्ही सगळे जमणार आहोत आणि ह्या निढावलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारला जोडे मारो हा कार्यक्रम आम्ही तिकडे करणार आहोत. आणि हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम असेल, मी आहे तिथे, पवार साहेब असतील, नाना पटोले जी असतील, तिन्ही पक्षाचे सर्व प्रमुख नेते असतील. या राज्यभरात जो सरकारला जोडे मारण्याचा आंदोलनाचा कार्यक्रम आहे त्यात कोणताही बदल होणार नाही. उद्या 11:00 सन्माननीय शरद पवारजी, माननीय उद्धव ठाकरे साहेब, नाना पटोलेजी यांच्यासह महाविकास आघाडीतले सर्व घटक, लाखो कार्यकर्ते एकत्र येतील आणि छत्रपती शिवरायांच्या अपमानाबद्दल सरकारला जोडे मारतील. तर मविआचं जोडे मारो आंदोलन आज होत आहे. पोलिसांनी या आंदोलनासाठी परवानगी नाकारली आहे, मात्र तरी सुद्धा मविआ आंदोलनावर ठाम आहे. गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये हे आंदोलन होणार आहे. दरम्यान मविआच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा तैनात केला गेलाय. गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त आहे. सोबतच गेटवे ऑफ इंडिया आज पर्यटकांसाठी बंद आहे. मविआचं आंदोलन असल्यामुळं हा निर्णय घेतला गेलाय. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर मविआकडून जोडे मारो आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली, मात्र तरी सुद्धा मविआ ठाम आहे. तर आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आणि हे आपल्यासोबत जोडलेले आहेत. सुरुवातीला आपण डॅरिलकडे जाऊया. डॅरिल, मविआचं आंदोलन होते, पोलिसांनी परवानगी नाकारली, आता सध्या काय परिस्थिती आहे, कशा प्रकारे पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलाय? नक्की जगदीश, आपण पाहिलं तर आज मुंबईत महाविकास आघाडीकडून जोडे मारो आंदोलन हे करण्यात येणार आहेत. मुंबई येथील हुतात्मा चौक परिसरात या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, नाना पटोले हे उपस्थित राहणार आहेत.
मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी देखील महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते या आंदोलनावर ठाम आहेत. मी सध्या आहे हुतात्मा चौक परिसरात आणि आपण पाहू शकता की याच परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासोबत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांच्या वतीने जी आहे ती खबरदारी घेण्यात आली आहे. आपण पाहू शकतात की बॅरिगेटिंग देखील इथे आणून ठेवण्यात आले आहेत आणि त्यासोबत मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो मुंबई पोलिसांच्या वतीने तैनात करण्यात आलेला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा पोलीस बंदोबस्त जो आहे ते तैनात करण्यात आला, कारण की महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षातील मोठे जे नेते आहेत उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, नाना पटोले हे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यासोबत लाखोच्या संख्येने कार्यकर्ते देखील इथे उपस्थित राहणार आहेत. हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया परिसरापर्यंत आंदोलन असणार आहे आणि यासाठी देखील आता या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी जरी परवानगी नाकारली असली तरी देखील महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनावर ठाम आहेत आणि त्या संदर्भात मुंबई पोलिसांनी देखील तसा बंदोबस्त जो आहे तो आपल्या वतीने ठेवला आहे. जगदीश डॅरल तुम्ही असेच जोडले गेले राहा आपल्या सोबत, मनोज दयाळकर सुद्धा जोडलेले आहेत. मनोज आवाज पोहोचतोय? हो जगदीश. हा मनोज, तिथे काय स्थिती आहे दादर परिसरामध्ये, कशा प्रकारे पोलीस बंदोबस्त आहे? मवियाचं आंदोलन आहे मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे, त्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे पोलिसांनी या ठिकाणी काळजी घेतलेली आहे? नक्कीच जगदीश, आपण बघितलं तर मालवण येथे जी घटना घडली, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा उभार मालवणमध्ये उभारण्यात आलेला होता, पण त्या पुतळ्याचं कोसळल्यानंतर आपण बघितलं तर महाविकास आघाडी म्हणजेच विरोधकांकडनं आंदोलन करण्यात आली, टीका करण्यात आली आणि आपण बघितलं तर त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी देखील मागितली, पण तरीसुद्धा आज महाविकास आघाडीकडनं आंदोलन केलं जातं आणि त्याच्या विरोधामध्ये आज आंदोलनातून आंदोलनाला उत्तर देण्यासाठी महायुती म्हणजेच भाजपकडनं देखील आंदोलन केलं जाणार आहे. दादर कैलास लस्सी येथे भाजपकडनं आंदोलन केलं जाणार आहे आणि आपण तर राज्यभरामध्ये भाजपकडून हे आंदोलन केलं जाणार आहे. सकाळी 9 ते 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि आता आपण दादर कैलास लस्सी या ठिकाणी आहेत. आपण बघितलं तर या ठिकाणी फ्लॅग्स लावण्यात येणार आहे आणि आपण बघितलं आपल्या समोर हे फ्लॅग्स आहेत, जय भवानी जय शिवराय, तसंच शिवाजी महाराजांच्या फ्लॅग्स देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. तसंच आपण बघितलं तर पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी हा तैनात करण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं तर महाविकास आघाडीला उत्तर देण्यासाठी भाजपकडनं हे आंदोलन केलं जाणार आहे, कारण की आपण बघितलं सिंधुदुर्ग घटनेबाबत माफी मागून सुद्धा महाविकास आंदोलन करत आहे, त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केलं जात आहे आणि कुठेतरी महाविकास आघाडीला सद्बुद्धी यावी यासाठी देखील हे आंदोलन केलं जातं आणि सकाळी 9 वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. आपण बघितलं तर राज्यभर हे आंदोलन सर्व महायुतीकडनं म्हणजेच भाजपकडनं केलं जाणार आहे, त्यामध्ये आपण बघितलं नागपूर येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आंदोलन करणार आहे, तसेच संभाजीनगर येथे अतुल चावे असतील, तर सिंधुदुर्ग येथे नारायण राणे असेल, तर रत्नागिरी येथे रवींद्र चव्हाण असेल, तर ठाणे येथे निरंजन डावकर असेल, तर पालघर येथे हेमंत सावरे आणि मुंबईमध्ये आपण बघितलं तर प्रसाद लाड आणि आशिष शेलार हे आंदोलन करण्यात आणि आपण बघितलं 9 ते 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. पण या आपण बघितलं तर महाविकास आघाडीला उत्तर देण्यासाठी भाजप हे आंदोलन करत आहे आणि आपण बघितलं तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. पोलीस बंदोबस्तची गाडी देखील आपण बघितलं तर आपल्या बाजूलाच आहे, या ठिकाणी आलेली आहे आणि आपण बघितलं तर महाविकास आघाडीला परवानगी देण्यात आलेली नाही आहे, पण आपण बघितलं तर महायुती म्हणजे भाजपकडनं देखील दादर येथील पूर्व येथील कैलास लस्सी या ठिकाणी हे आंदोलन केलं जाणार आणि आपण बघितलं महाविकास आघाडीला भाजपकडनं उत्तर दिलं जाणार आहे. जगदीश जी, तर डॅरिल आणि मनोज तुम्ही दोघेही या सर्व आंदोलनावर लक्ष ठेवून राहा, तूर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.